धन्यवाद जगदीश पाटिल साहब जो नारोली से बिलोंग करते, जिन्होंने रतनबुआ ट्रॉफी में जो अपना कमेंट्री करके जो कुछ दबदबा निर्माण किए, सच्चे इंसान है विश्वनाथ सेठ भास्कर साहब जी के। शायद हम इस बार देखा जाए हमारी दोस्ती ऐसी मजबूती की है कि बहुत प्यार सम्मान उनके भाई हमारे मोहन दादा त्रुगना लेफ्ट हैंड विकेट इस बार जरूर फुटा, जरूर गेंद आई ऑन साइड के ऊपर गेंद को खेला है, जहां गेंद को उठाने की कोशिश करने जा रही इस बार देखा जाए दायरे के अंदर के खिलाड़ी, जब तक गेंद को पकड़ लिया सिंगल मिली और पहला रन लिया, पहले रन के साथ देखा जाए शायद टीम का खाता भी ओपन हो चुका है। और दस्कार गांव बोले तो इस बार देखा जाए हमारे परम मित्र यहाँ अनूप उपस्थित है, रायगढ़ एक्सप्रेस सुधीर तांडेल इनके गांव की टीम है, साक्षात रत्नेश्वरी माता इस गांव की साक्षात जागृत देवी है। तो इसी बीच हमारे परम मित्र जो हमारे मराठी के बेहतरीन इस बार दस्कार गांव के पुत्र शायद हितेश जी मात्री इनकी भी याद आती है, उनके तरफ से भी ढेर सारी शुभकामनाएं इस टूर्नामेंट के लिए, उनका हम स्वागत कर रहे हैं। और एक बार फिर से चलता हूँ शिवसेना ट्रॉफी वांगनी 2019 का काफी जानदार शानदार आयोजन। दूसरी गेंद शत्रुघ्न बॉलिंग मार पर इस बार बिल्कुल ड्राइव किया है, पॉइंट खिलाड़ी गेंद के पीछे दौड़ रहा है और गेंद बाउंड्री के नजदीक जा रही है, जब तक इस बार देखा जाए कवर फील्डर ने गेंद को कलेक्ट किया, सिंगल मिली और सिंगल के साथ स्कोर जाता है इस बार देखा जाए दो के घर में, जो स्ट्राइक के ऊपर बल्लेबाज खेल रहे भावेश और नॉन स्ट्राइक एन पे देवेश, ये जोड़ी इस बार देखा जाए तो शायद मजबूती की जोड़ी है इस बार रवि इलेवन रहनाक टीम की। तीसरी गेंद इस बार बिल्कुल इस बार देखिए मिड ऑफ दायरे के अंदर है, लेकिन जहां फील्ड इस बार अच्छी हुई लेकिन थ्रो खराब आया, मगर इस शायद सिंगल के साथ स्कोर जाता है यहाँ इस बार देखा जाए रवि इलेवन रहनाल टीम का तीन के घर में। तीन ही आंकड़ा जब इसके कुरुक्षेत्र के ऊपर आता है तो जरूर याद आती है क्रिस गेल साहब की, जिन्होंने जीवन की क्रिकेट की शुरुआत की है लेकिन अभी तक तीन रन दौड़ के पूरा नहीं किया, मगर तीन रन इस बार देखा जाए रवि इलेवन रहनाल टीम का। इस बार हवा में लॉफ किया है कैच की संभावना दायरे के अंदर मिड ऑफ है, लिया कैच, पहली सफलता मिली इस बार देखा जाए शत्रुघ्न को और पहली सफलता मिली जस्कार टीम को, बल्लेबाज वापस आ रहे मैदान से लगभग देखा जाए। धन्यवाद, बहुत ही शानदार तरीके से लगभग ये कैच लिया, सफलता मिली इस बार देखा जाए शत्रुघ्न को और सफलता लगभग मिल चुकी है इस बार दस्कार टीम को, बल्लेबाज मैदान से वापस जा रहे इस बार देखा जाए शायद दो रन बना के भावेश और नए बल्लेबाज मैदान के ऊपर पहुंच चुके करण। 30 गेंदों का खेल है, काफी जानदार शानदार आयोजन। हमारे आयोजक सम्माननीय किशोर सेलार साहब जिला परिषद घट प्रमुख वांगनी और हमारे दूसरे आयोजक सम्माननीय श्री प्रसाद गोपीनाथ परब साहब शिवसेना शहर प्रमुख वांगनी। तो मुझे लग रहा है काफी बढ़िया आयोजन है, ये ठिकान बीसीसी मैदान देशमुख नगर वांगनी, इस मैदान के ऊपर मुकाबला चाहिए, ड्राइव जरूर किया है, गैप ढूंढी हुई है, गेंद भाग गई है, देखते देखते गेंद जमीन को चूमती हुई बाउंड्री पार हो गई है, ठोकम ठोक की शुरुआत। इसी बीच शायद नॉन स्ट्राइकर एंड पे देवेश है, देवेश के बल्ले से चौवा आया, टीम का स्कोर पहुंचा है 8 के घर में, लेफ्ट हैंड ओवर द विकेट। इस बार हवा में जरूर गेंद है, सामने मारने का प्रयास किया था लेकिन गेंद चली गई, इस बार देखा जाए लॉन्ग रन के क्षेत्र में फील्डर उपस्थित थे, जब तक गेंद को फील्ड करे तब तक के लिए दो रन इकट्ठा किया, इसी के साथ ये पहला ओवर समाप्त हो चुका है। और पहले ओवर के समाप्ति के बाद देखा जाए तो ये पावर प्ले का ओवर था, इस ओवर में शायद रन बन चुके 10 रन, लॉस ऑफ द वन विकेट, रवि 11 रहनाल टीम का स्कोर।
तो काफी जानदार शानदार आयोजन यहाँ इस मैच इस टूर्नामेंट का खास आकर्षण ये बारीक है चमचमाती ट्रॉफी। ट्रॉफी तो कितनी खूबसूरत है और इस बार इस प्रकार देखा जाए तो गुरुवरी हमारे रमाकांत आचरे साहब आचरेकर साहब जी का स्टैंड, उसके बाद लिटिल मास्टर सुनील मनोहर गावस्कर साहब जी का स्टैंड, उसके बाद शायद देखा जाए तो भारत रत्न सर सचिन रमेश तेंदुलकर साहब जी का स्टैंड, जहीर खान इनका स्टैंड, रोहित शर्मा जी इनका स्टैंड, अजिंक्य रहाणे इनका स्टैंड, अजित अगरकर इनका स्टैंड है। इस बार अजित वाडेकर साहब भारत के पहले वनडे क्रिकेट के कप्तान, और उसके बाद हमारे विजय हजारे साहब, उसके बाद केदार जाधव साहब, यही सभी स्टैंड और स्टैंड के अंदर बैठे हुए तमाम दर्शकों का हम तहे दिल से स्वागत करें। दोपहर का सत्र चल रहा है दोस्तों, तो VCC मैदान देशमुख नगर वांगनी के मैदान से मैं अमित जी मात्रे बोल रहा हूँ। साफ आसमान, खुली हुई धूप, रह रहकर चलती हवा और टॉस जीता है जस्कर टीम ने, पहले गेंदबाजी करने का फैसला लिया है। एक और समाप्त, स्कोर है 10 के घर में। राकेश बॉलिंग मार पर, लेकिन इस बीच शायद अंपायर शायद या सूर्यकांत अड़ाव साहब इशारा दे रहे, दोनों हाथ खुले किया और मुझे इशारा दिया कि वाइड है और इस एक रन के साथ स्कोर जाता है 11 के घर। तर अंजूर संघाचे कर्णधार किंवा कोण खेळाडू आला असेल तर आपण या मंचावर, और इस बार ड्राइव जरूर किया है। गैप में गेंद चली गई, लॉन्ग ऑन खिलाड़ी जा रहे हैं गेंद को उठाने के लिए, जब तक गेंद को उठाएंगे तब तक भागम भाग बढ़िया चल रही है। ये देखिए थ्रो आया मगर दो रन मिले और दो रन के साथ देखा जाए तो शायद यह बल्लेबाज करण ने खुद का खाता ओपन किया और टीम का स्कोर पहुंचा है 13 के घर में। 13 आंकड़ा क्रिकेट के कुरुक्षेत्र के बहुत ही खराब आंकड़े माने जाते हैं, लेकिन वो शोले पिक्चर का डायलॉग भी बहुत फेमस हो चुका है। गब्बर सिंह ने जब कालिया को कह दिया था कि 13 क्या होगा कालिया, तो कालिया ने कह दिया था सरदार मैंने आपका नमक खाया तो आप गोली खाओ। चिखे हैं लेफ्ट आर्म और विकेट आए हैं गेंदबाजी करने के लिए। मीडियम फास्ट गेंदबाज है जस्कर के, शायद सेकंड गेंदबाज, इस गेंद के ऊपर कोई रन नहीं है। करण जैसे बल्लेबाज को चकमा दिया और कहते हैं ना कि डॉट गेंदों के ऊपर कोई नंबर लिखा नहीं होता। और नॉन कर एनपी हमारे अंपायर सम्माननीय अमरे साहब उपस्थित है, दोनों अंपायर इस मैच के मध्यस्थी है इस टूर्नामेंट के लिए, इस प्रतियोगिता के लिए। शायद देखा जाए तो शायद उनको लाया दिया है, बहुत ही बेहतरीन क्रिकेट खेला हुआ है, उनके पास क्रिकेट का अनुभव ज्यादा है और उसी तौर के ऊपर आज इस मैदान के ऊपर वो हेडमास्टर जैसे खड़े हैं। इस बार देखिए लॉन्ग ऑन के ऊपर, ओहो इसी बीच देखा जाए शानदार विकेट मिलता हुआ और विकेट नंबर दूसरा चला ड्रेसिंग रूम में, शायद रवि 11 रहनाल टीम का ये शायद विकेट गिरता हुआ मैदान से वापस आ रहे बल्लेबाज या शायद करण दो रन बना के सफलता मिली इस बार देखा जाए शायद या राकेश को। धन्यवाद डीजे मास्टर, बहुत ही सुमधुर संगीत सुना। संगीत मेरी जहांगीर नहीं लेकिन संगीत मेरी जिंदगी जरूर है, सम्राट गान सम्राट तानसेन साहब जी का ये वाक्य है। आहे नहीं बल्लेबाज चिराग नॉन स्ट्राइकर, इस बार नॉन स्ट्राइकर एन पे चिराग है, स्ट्राइक के ऊपर देवेश खेल रहे जो व्यक्तिगत 9 रन पे खेल रहे, एक बाउंड्री दो सिंगल। और इस बार बस दिशा दी देखिए और कलात्मक इस बार का शॉट किया, पुल किया गेंद बाउंड्री बार। धन्यवाद डीजे मास्टर। तर गावदेवी पृथ्वी 11 अंजूर या टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण रिपोर्टिंग करायची आहे, विनंतीचा दुसरा पुकार आहे आपल्याला। इस बार चौवा लगा दिया कि जानते खिलाड़ी दायरे के अंदर है, तो इसी बीच लेकर जाए शॉट फाइंडर खिलाड़ी जो दायरे के अंदर है उसके सर के ऊपर से गेंद गई बाउंड्री पार। और ये शायद इस बार देखा जाए खराब गेंद और ये मामला बनेगा लगता है अंपायर साहब, ओहो इसी बीच ये दूसरा रन पूरा कर दिया, बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट आया और ये नो बॉल का इशारा आया अंपायर, शायद यहाँ
सूर्यकांत आड़ावा साहब इनके तरफ से कमर की ऊंचाई के ऊपर ये गेंद थी, इसलिए नो बॉल दिया। मगर टोटल रन आ चुके इस बार इस गेंद के ऊपर 3, तो स्कोर जाता है 20 के घर में, 20 पे स्कोर जा चुका है। दोपहर का 17 है, फ्री हिट है, अगली गेंद, मौका है बल्लेबाज के लिए। ये गेंद बल्लेबाज के लिए लॉटरी की गेंद है, पटाखा फूटा तो बाउंड्री के बाहर गेंद जाएगी। इस बार काफी अच्छी गेंद फेंकी, गुड लेंथ के एरिया में गेंद को फेंका है, थोड़ी सी गेंद नीचे रह गई, जसप्रीत बुमराह जी की याद आ गई इस गेंद फेंकने के बाद। राकेश ने इस गेंद को फेंका, कोई रन नहीं, बल्लेबाज को कोई मौका नहीं दिया, ये गेंद डॉट चली गई क्योंकि ये गेंद फ्री हिट की थी। तो टीम का स्कोर देखा जाए 20 के घर में रुका हुआ है 2 विकेट के नुकसान पे। देवेश के लिए गेंद, इस बार देखिए काफी अच्छी गेंद, लाइन लेंथ के साथ गेंद फेंकी। बल्लेबाज का मंसूबा था कि ऑन साइड के ऊपर मैं घुमा सकता हूं, लेकिन अगर ये बल्लेबाज शायद ऑफ साइड के ऊपर खेलते तो जरूर संपर्क होता। इसलिए क्रिकेट में दोस्तों कई गेंदें देखना पड़ता है, लेकिन आजकल के खिलाड़ी ज्यादा ऑन साइड के ऊपर खेलते, ऑफ साइड के ऊपर कम खेलते। और ऑफ साइड के ऊपर आपको खेलना है तो आपके पास कलाई चाहिए, कलाई हो सकती है तो आपको मलाई मिल सकती है। ऐसे हमारे लीडर मास्टर सुनील मनोहर गावस्कर साहब जी ने कह दिया है कि ऑफ साइड में अगर मोहम्मद अजहरुद्दीन साहब और सुनील गावस्कर साहब जी की जो बैटिंग थी वो लाजवाब थी, इसलिए वेस्ट इंडीज ने उसी टाइम कह दिया था कि अकेला गावस्कर हमें दो, अकेला गावस्कर हमें दो। इसी बीच दूसरा ओवर समाप्त हो चुका, इस ओवर में 10 आए, पहले ओवर में 10 आए। जो स्कोरिंग का काम करे हमारे स्कोरर प्रबुद्ध, मुझे बता रहे कि प्रबुद्ध का कहना है कि शायद 10 का पाड़ा चल रहा है अभी इस दो ओवर में। इस बार देखा जाए, पहले हम मराठी स्कूल में जाते थे तो गुरुजी हमें जरूर कहते थे कि 10 का पाड़ा बोलो, तो 10 के 10 और 10 के बाद 20 आया, तो टोटल स्कोर 20 पे जा चुका है 2 विकेट के नुकसान पे। या रवि 11 रहनाक टीम का स्कोर। दसकार गांव में लगभग देखा जाए सभी उनके ग्रामस्थ शायद यूट्यूब के ऊपर अपनी टीम की ये मैच देख रही तमाम दर्शकों का हम स्वागत कर रहे हैं। दोस्त दसकार एक क्रिकेट की पंडरी मानी जाती है, इस गांव ने बड़ा इस बार देखा जाए इस क्रिकेट के लिए जो पुत्र दिया है सुधीर तांडेल साहब जैसे। इस बार गेंदबाज शायद आए 1999 में उन्होंने क्रिकेट की शुरुआत की खेलने में, और आज देखा जाए पूरा डंका लगभग देखा जाए इस रायगढ़ नहीं तो महाराष्ट्र के बाहर विदेशी देशों में, लेकिन वही टीम है। इस टीम के अंदर जब देखा जाए भारत जैसे इस बार खिलाड़ी भी है वो भी कुछ ना कुछ कारनामा कर सकते, लेकिन तीसरे गेंदबाज सागर आए इस बार देखिए सम्मान किया है लेकिन शॉर्ट कवर के ऊपर, लेकिन शत्रुघ्न ने गेंद को कलेक्ट किया था दायरे के अंदर, लेकिन सिंगल मिली और सिंगल के साथ स्कोर जाता है 21 के घर में। चिराग जिन्होंने खुद का खाता ओपन किया, दाया बाया कॉम्बिनेशन मैदान के ऊपर फील्डिंग में थोड़ा सा परिवर्तन करना पड़ता है, और जब लेफ्ट हैंड बल्लेबाज और राइट हैंड बल्लेबाज का कॉम्बिनेशन होता है तो शायद बल्लेबाजों को, बल्लेबाज के लिए गेंदबाजों को हर दिशा अपनी निर्धारित करनी पड़ती है हर बार अलग तरीके से। इस बार देखिए किनारा लगाया शॉर्ट टर्मैन भारत पीछे है उपस्थित, लेकिन गेंद को कलेक्ट करने में इस बार देखा जाए कामयाबी हासिल नहीं हुई, मगर सिंगल मिली और सिंगल के साथ यह रवि 11 रहनाल टीम का स्कोर पहुंचा है 22 के घर में 2-2 लॉस ऑफ 2। इस तीसरा ओवर चल रहा है, ये खिलाड़ी इस बार देखा जाए लॉन्ग ऑन के ऊपर है, ये खिलाड़ी इस बार देखा जाए डीप मिड विकेट के ऊपर है, ये खिलाड़ी डीप बैकवर्ड स्पेल क्षेत्र में खिलाड़ी तैनात है ऑन साइड के ऊपर। इस बार उड़ाया गई और पार छप्पर फाड़ खिली खिली चंपा खुश हुई लंबा, देखो पैडल लंबा और छक्का मारा खंबा खटा। सतीश दादा स्पॉन्सर हाय रे क्रिकेट संघाचा, हे सतीश मात्रे हाय दिलदार स्पॉन्सर संघाचा। धन्यवाद। तो मुझे लग रहा है कि ये शायद लंबे टाइम के बाद ये पारी का छक्का देखने को मिल चुका है, चिराग के बल्ले से ये बम गोला मैदान से बाहर गया और 6 रन के साथ देखा जाए तो शायद यहाँ मुझे लग रहा है जो गेंदबाज है सागर जैसे गेंदबाज को आसमान दिखाया, छक्के के साथ उसका स्वागत भी किया और टीम का स्कोर पहुंचा है 28 के घर में 2 विकेट के नुकसान पे रवि 11 रहनाल टीम का स्कोर। चौथी गेंद फुल टॉस, बार मार खाएगा तू, मार खाएगा यहां से बताता हूं
अगर ऐसी गेंद देगी तो गेंद चली गई। इस बार देखा जाए, इस बार मैदान से बाहर सीधी गई है, अंतरिक्ष हवाई यात्रा पे, हवाओं से बातें करते करते गेंद बाउंड्री पार, छक्का। और स्कोर पहुंचा है 34 के घर में। यह आंकड़ा बहुत ही लाभदायक आंकड़ा है हिंदुस्तान देश के लिए और हिंदुस्तान टीम के लिए। शायद 34 शतक इकट्ठा करने वाले लिटिल मास्टर भारत के भूतपूर्व कप्तान सुनील मनोहर गावस्कर साहब जी के 34 शतकों की याद आती है। दोस्तों कहते हैं ना कि ऑस्ट्रेलिया के सर डॉन ब्रैडमैन साहब जी का शतकों का रिकॉर्ड अगर किसी ने तोड़ा होगा तो हमारे शायद देखा जाए लिटिल मास्टर सुनील मनोहर गावस्कर साहब जी ने तोड़ा है। 431 का टेस्ट क्रिकेट में लगभग देखा जाए सर रिचर्ड हेडली का रिकॉर्ड किसने तोड़ा है, हमारे कपिल देव साहब जी ने तोड़ा है। और पहला रिकॉर्ड तोड़ने वाले कौन है, ये हिंदुस्तान के दो दिग्गज है। बॉल दीजिए, या ठिकाणी वारकरी संप्रदायाचे सर्व सभासद वांगणी परिसरातील उपस्थित झालेले आहेत। मी या सर्वांचे या ठिकाणी आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत करतो। हरिभक्त पारायण वारकरी संप्रदायाचे सर्व सभासद त्यांच्यासमवेत मारुती कडव, चंद्रकांत कडव हेही उपस्थित आहेत। केतनजी तरे युवा सेना तालुका प्रमुख भिवंडी हे या ठिकाणी उपस्थित झालेत। साहेबांना विनंती करतो आपण मंचावर स्थानपन्न व्हायचे, आपलं या स्पर्धेच्या निमित्ताने सहर्ष स्वागत। धन्यवाद सर। धन्यवाद। बहुत ही शानदार महाराष्ट्रीय संतों की भूमि है। इस भूमि में संत ज्ञान देव, संत तुकाराम, संत रामदास जी, संत सोपान जी, संत निवृत्तिनाथ, ऐसे संतों ने और कई जन्म लिया है। और ये लगभग देखा जाए शायद वारकरी परंपरा लगभग देखा जाए हमारे इस महाराष्ट्र के अंदर है। राम का आचार, कृष्ण का विचार, हरि का उच्चार, रामकृष्ण हरि। इस बार अच्छी गेंद थी, बल्लेबाज को शायद गेंदबाज ने चकमा दिया, गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं हो चुका है। और कहते हैं ना कि निसर्गों के नियमानुसार जहां मिलन नहीं है वहां उत्पत्ति नहीं है। क्रिकेट के मैदान के ऊपर ये गेंद डॉट चली गई है। टीम का स्कोर है 34 दो विकेट के नुकसान पे। लेफ्ट आर्म उर्द विकेट, हवा में जरूर गेंद, कैच की संभावना। और ये क्या झांस से इस बार देखा जाए छूट गई है, पीछे गेंद चली गई है, गेंद बाउंड्री के नजदीक जा रही है, जा रही है, जा रही है। और अंत में लगभग देखा जाए शायद जीत गई रेस, गेंद जीत गई रेस और गेंद की जीत हो गई, गेंद बाउंड्री पार, चौवा। प्रसाद परम साहेबांच्या क्रिकेटच्या नव्या आयोजनाला, किशोर शेलार साहेबांच्या क्रिकेटच्या नव्या आयोजनाला। बहुत ही शानदार जानदार 24 कैरेट का यह असली आयोजन शिवसेना ट्रॉफी वांगनी 2019 का हमारे सम्माननीय आयोजक श्री किशोर द सेलार जिला परिषद गट प्रमुख वांगनी के, और हमारे दूसरे आयोजक माननीय श्री प्रसाद गोपीनाथ परब साहब शिवसेना शहर प्रमुख वांगनी, और हमारे सभी सदस्यों ने ली हुई मेहनत के तौर के ऊपर ये ट्रॉफी का बोलबाला चल रहा है। दुनिया इस मैच का आनंद ले रहे और चर्चा ये की चल रही है कि ये टूर्नामेंट किधर है। ये टूर्नामेंट दोस्तों दूसरी तीसरी कोई नहीं है, ये शिवसेना ट्रॉफी 2019 का काफी जबरदस्त आयोजन किया है। मैंने दोस्तों पहले ही दोस्तों कह दिया, हमारे पेन तालुका में जब हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाला साहब ठाकरे आए थे तब उन्होंने कह दिया था मुझे पुलिस कांस्टेबल और अंगरक्षक की जरूरत नहीं है। तब लोगों ने पूछा क्यों साहब, तो उन्होंने कह दिया ये सामने बैठी हुई ढाल है और मेरे हाथ में तलवार है, किसी की हिम्मत भी नहीं हो सकता। ये जुबान ऐसी थी दोस्तों एक बार शब्द निकल गया पीछे नहीं आ सकता था और किसी की हिम्मत भी नहीं थी। आज इस दुनिया से साहब चले गए हैं लेकिन किधर दोस्तों चले जाने के बाद किधर गए नहीं, बस हमें वो दिख नहीं रहे। साहब जी यह इस दुनिया में ही इतना बड़ा काम अगर किया है
तलवार था शब्द, इतनी धार थी और बड़े कलाकार थे दोस्तों। कलाकारों का मान सम्मान करना हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाला साहेब ठाकरे जानते थे। आपकी अदालत में ही पूछा गया था कि एक पत्रकार को आपने लाफा मार दिया था, तब साहब जी ने कह दिया अगर पत्रकार मेरे बारे में कुछ भी ले सकता है तो मैं उनके ऊपर लाफा मार सकता हूँ। तो उन्होंने कह दिया पत्थर मत फेंको, कीचड़ नहीं उड़ेगा, और पत्थर फेंकेगा तो कीचड़ उड़ेगा। ये ताकत थी दोस्तों, ऐसे नहीं है। पाकिस्तान के इमरान खान को आवाज से आवाज दिया था यहाँ से खामोश रह जाए, आवाज नहीं उठाए दोस्तों। हिम्मत हो भी नहीं सकती दोस्तों। कितने लोगों ने लगभग देखा जाए, शायद कोशिश भी की थी, लेकिन साक्षात लगभग देखा जाए भगवान का आशीर्वाद उनके पीछे था दोस्तों। इसलिए उन्होंने कह दिया तुम्हारे पास कॉन्फिडेंस हो सकता है तो दुनिया में तुम्हें कोई हरा नहीं सकता। लेकिन यह बेहतरीन बल्लेबाजी चल रही है, 18 रन आए इस ओवर में। आए चौथे गेंदबाज बार राकेश आई कोटे की दूसरी पारी की चौथी ओर लेके एक फास्टर गेंदबाज, इस बार फुल टॉस गेंद हवा में यात्रा पे गई है लग रही गेंद, लेकिन लेकिन इस बार देखिए गेंद हाथ से उड़ गई और सीधी चली गई, इस बार देखा जाए तारा मंडल में 6 रन। बिल्कुल, बहुत ही शानदार ये प्रतियोगिता, खूबसूरत आयोजन, छक्का गया, स्कोर पहुंचा है 44 के घर में। और इस बार फिर से फुल टॉस राकेश दे रहे गेंद, एक बार गेंद लगभग देखा जाए लॉन्ग ऑफ के ऊपर गई है, बढ़िया थ्रो आया, बढ़िया सेत रक्षण वहां। इस एक रन के साथ स्कोर जाता है रवि 11 रहनाल टीम का 45-45 के घर में। इस बार देखा जाए तो शायद देवे जैसे बल्लेबाज पारी को संभाल रहे, उसे साथ चिराग दे रहे, दो छक्के एक बाउंड्री और एक दो सिंगल के सहायता से व्यक्तिगत देखा जाए तो मेरे हिसाब से वो शायद 18 रन पे खेल रहे। चिराग हवा में जरूर पकड़ना चाहिए, शत्रुघ्न के पास मौका आया, दायरे के अंदर लगभग कैच को पकड़ लिया, बल्लेबाज मैदान छोड़ के अपने घर के अंदर सुरक्षित आ रहे, लेकिन अपना काम अपना जलवा दिखाया। संपत देशमुख रावाची सात सदा हसते नेक कार्याला, संपत देशमुख रावाची सात सदा हसते नेक कार्याला। प्रसाद परब साहेबांच्या क्रिकेटच्या नव्या आयोजनाला किशोर शेलार साहेबांच्या। और इसी के साथ पारी समाप्त हो चुकी, बल्लेबाज यहाँ चिराग की जिन्होंने 17 रनों का योगदान दिया, दो छक्के एक बाउंड्री और दो सिंगल के साथ महत्वपूर्ण पारी समाप्त हुई है। अब जस्कार टीम ने राहत की सांस ली, 45 रन पे तीसरा विकेट गिरता हुआ, नए बल्लेबाज अक्षय मैदान के ऊपर जा चुके। कप्याचा क्रिकेट हिंदुस्तान के गली गली में क्रिकेट लोकप्रिय बन चुका है, बढ़िया रन अप है इस गेंदबाज का। और इस बार हवा में लॉब किया है मिड विकेट के क्षेत्र में, लगता है इस बार देखा है झोली में गेंद गई और बल्लेबाज शायद मुझे लग रहा है वापस आ रहे, जिस बल्लेबाज का नाम है अक्षय। जैसे कहते हैं ना कि डॉक्टर कहीं पेशेंट को तुरंत डिस्चार्ज देते, वैसे चाहे सम्राट का हो जाए आटा या रेलवे का हो जाए पाटा, जाने वाले को हम करते टाटा। रोक मत ठोक, विधानसभेवर भगवा झेंडा फडकवलाया वाघान, विधानसभेवर भगवा झेंडा फडकवलाया वाघान, अन बाला साहेबांच पूर्ण केलं स्वप्न उद्धव साहेबान, धन्यवाद। ये सपना था हिंदू हृदय सम्राट वंदनीय शिवसेना प्रमुख बाला साहेब ठाकरे जी का, वो सपना पूरा कर दिया उनके पुत्र महाराष्ट्र के मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहब जी ने। देखिए नाम लेने के बाद मान वंदना मिली है, गेंद को भेजा दिया, इस बार देखा जाए और पिच वाली गेंद बाउंड्री के बाहर 6 रन छक्का।
विकास आघाडीचं हे सरकार शेतकऱ्यांचं कष्ट करा या महाराष्ट्राचा सरकार हे रहतेच महाविकास बिल्कुल ये देश कृषि प्रधान देश है। तो इस बार छक्का या आक्रामक मूड में आए हैं रवि इलेवन रहनाल टीम के ये बल्लेबाज जिस बल्लेबाज का नाम है देवेश। कहते हैं ना क्रिकेट में कि लेफ्ट हैंड बल्लेबाजों का खेल और उनकी दादागिरी खतरनाक होती है। आपने देखा होगा सौरव गांगुली साहब जी की दादागिरी, आपने देखा होगा युवराज सिंह की दादागिरी, आपने देखी होगी ब्रायन लारा की दादागिरी, लेफ्ट हैंड बल्लेबाज। कहते मराठी में डावखुरे खतरनाक होते हैं। टीम का स्कोर 51-50 पूरी हो चुकी है और इस बार पैरों के ऊपर गेंद जरूर आई थी लेकिन ये देखिए फुटबॉल खेलने का प्रयास किया लेकिन यहाँ पीछे प्रोटेक्शन उपस्थित था, इसी के साथ सिंगल मिली और सिंगल के साथ स्कोर जाता है 52 के घर में। लगभग देखा जाए तो 4 विकेट के नुकसान पे रवि इलेवन रहनाल टीम का स्कोर है। काफी सुंदर क्रिकेट चल रहा है, तमाम दर्शक इस मैच का आनंद ले रहे। थैंक यू सो मच अमित जी। तर मंचावरती बोलतोय ज्या ठिकाणी आमचे पाहुणे मंडळी आले आणि पाहुणे असे आहेत की महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि जेव्हा जेव्हा या संतांची पावलं आपल्या भूमीवरती पडल्या तेव्हा मात्र ती भूमी पावन झाली आहे आणि ते वारकरी संप्रदायाचे वारकरी मंडळ या ठिकाणी आले आहे ज्याने आपल्या खांद्यावरती भगवा झेंडा घेऊन गावोगाव नव्हे तर महाराष्ट्रभर पूर्ण प्रचार केला तो फक्त वारकरी संप्रदायाचा आणि त्या वारकरी संप्रदायाची मंडळी या ठिकाणी काही ज्येष्ठ नागरिक असतील ती मात्र आज मंचावरती उपस्थित आहेत त्यांचा आम्ही सन्मान करणार आहोत। या ठिकाणी हरिभक्त पारायण मधुकर बुवा शेळार हे उपस्थित आहेत, त्यांना मी विनंती करेन की आपण पुढे या आणि आपल्या मानाचा स्वीकार करा। तर या स्पर्धेचे आमचे आयोजक लाडके प्रसादजी परब आणि किशोरबाई शेळार यांचे शुभ असते हरिभक्त पारायण मधुकर बुवा शेळार यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जातोय। त्याचबरोबर पुढचे सत्कार मूर्ती असतील हरिभक्त पारायण पुंडलिक बुवा कडव हे सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान या मंचावरती केला जाईल। कारण वारकरी संप्रदायामध्ये जी ताकद आहे एकीची ती मात्र कोणत्याही प्रकारची पहाडा मिळत नाहीये, म्हणूनच सर आज वारकरी संप्रदाय हा जगातील एक नंबरचा संप्रदाय ठरलाय। तर पुढचे सत्कार मूर्ती असतील आमचे देवीदास बुवा शेळार, षटकार आलाय तर देवीदास बुवा शेळार आहेत, त्याचबरोबर जगन्नाथ बुवा खंडागळे हे सुद्धा मंचावरती उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान आम्ही करणार आहोत हरिभक्त पारायण। काळूराम बुवा भोईर हे सुद्धा उपस्थित आहेत, त्याचबरोबर चंद्रकांतजी कडव आणि मारुती बुवा कडव हे सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान आम्ही या मंचावरती करणार आहोत। ही आहे पाहुणी मंडळी वारकरी संप्रदायाची जे नेहमीच जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी असे त्यांचं ब्रीदवाक्य आहे आणि त्याच ब्रीदवाक्याने ते आपल्या हरिनामाचा जप करत असतात। ही सर्व वारकरी मंडळी आपल्याला पाहायला मिळतं या मंचावरती। तर निश्चित आमचे वांगणी क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय मनोजी कडव यांचे पिताश्री मारुती बुवा कडव या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जातोय। ओ टू अमित सर। बिलकुल धन्यवाद जगदीश दादा। तूफानी पारी जानदार पारी शानदार पारी वजनदार पारी को लेके बल्लेबाज ड्रेसिंग रूम में आ रहे हैं, जिस बल्लेबाज का नाम है देवेश जिन्होंने 34 रनों का योगदान दिया अपनी टीम के लिए, धुआंधार पारी के लिए और सफलता मिली इस बार दस्कर टीम को। टीम का शायद स्कोर देखा जाए पहुंचा है 58 पे शायद मुझे लग रहा है या 5वां विकेट गिरता हुआ। गीत लावलं वारकरी संप्रदायाचं, थँक्स उमेश। अमित जी नितिन ने बल्लेबाज पहुंचे है, अजय गोगावले साहब इनके वाणी के वाणी से निकला हुआ ये सुमधुर संगीत और ये गाना माउली माउली माउली।
माउली का समाधि उत्सव होता है, उस तौर के ऊपर इंद्रायणी के तट के ऊपर देखिए क्या माहौल होता है वारकरी लोगों का, सभी का परंपरा है। लेकिन इस बार ऑन साइड के ऊपर स्वर्लेख अंपायर के नजदीक से गेंद चली गई डीप मिड विकेट के ऊपर, जब तक भागम भाग बढ़िया चल रहा है मामला बनेगा। ओहो, इस बार शायद देखा जाए बल्लेबाज पॉपिंग क्रीज के अंदर सुरक्षित, बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट दोनों बल्लेबाज में, और इस दौरान के साथ नितिन बल्लेबाज ने खुद का खाता ओपन किया, स्कोर पहुंचा है 60 के घर में। तमाम दर्शक इस मैच का गवाह है, जो यूट्यूब के ऊपर दर्शक मैच देख रहे हैं उनका भी हम तहे दिल से स्वागत कर रहे हैं। आप देखते रहे सुनते रहे शिवसेना ट्रॉफी वांगनी 2019 का जानदार शानदार आयोजन। उर्दू विकेट इस बार कंधों के ऊपर से गेंद चली गई है, बीट किया इस बार बल्लेबाज को, गेंद बल्ले का कोई संपर्क नहीं, डॉट गेंद चली गई है, स्कोर अभी तक 60 के घर में रुका हुआ है 5 विकेट के नुकसान पे। बची हुई इस ओवर के अभी तक 2 गेंदों का खेल बाकी है। स्ट्राइक के ऊपर नितिन खेल रहे, आकाश नॉन साइकिल एन पे, और इस बार शायद मुझे लग रहा है कि लेग स्टंप छोड़ती हुई गेंद, अंपायर लगभग देखा जाए अमरे साहब जी ने इशारा दिया कि वाइड गेंद आई है और अतिरिक्त रनों के साथ टीम का स्कोर जाता है 61। 4 गेंदबाजों का इस्तेमाल किया, 4 ही गेंदबाज मुझे लग रहा है जस्कार के अंदर, ये फास्टर गेंदबाज है जैसे उस जमाने में वेस्ट इंडीज के पास फास्टर गेंद थे मैलकम होल्डिंग, एंडी रॉबर्ट्स, इस बार देखा जोएल गार्नर और माइकल होल्डिंग, वैसे लगभग देखा जाए 4 ही गेंदबाजों का इस्तेमाल किया है। लेकिन इस बार जोर से घुमाने का प्रयास किया, संपर्क नहीं हो चुका है, बीट किया गेंदबाज हितेश ने, ये गेंद डॉट चली गई है, टीम का स्कोर है 61 के घर में 5 विकेट के नुकसान पे। इस पारी की बची हुई लगभग देखा जाए मेरे हिसाब से अंतिम गेंद, जबरदस्त क्रिकेट चल रहा है और कहते हैं ना कि क्रिकेट इज अ ग्लोरियस गेम, ये अरे गहरे नतु खैरों का खेल नहीं है, कोई भी आकर खेल सकते, ये पहलवानों का खेल नहीं है, खेल तकनीकों का है, तकनीक और होश का मिश्रण का खेल है। अंतिम गेंद शेष, बढ़िया रन अप है, रन अप में मुझे लग रहा है जस्कर के गेंदबाज बहुत ही खतरनाक है, उड़ाया हवा में और इस बार कैच राकेत के हाथों से ड्रॉप हुई है, मगर मामला बनेगा, लेकिन थ्रो भी खराब, कैच भी ड्रॉप हो गई है, मगर 2 रन मिले और 2 रन के साथ लगभग देखा जाए तो शायद यहां मुझे लग रहा है कि रवि 11 रहनाल टीम का टोटल स्कोर पहुंचा है 63-63 के घर में, और जीतने के लिए लगभग देखा जाए पुरन तालुका की ये टीम हमारी जस्कार टीम, इनको जीतने के लिए शायद 30 गेंदों में 64 रन की जरूरत है। मुकाबला टाइट हो सकता है, मुकाबले के अंदर जान हो सकती है, सचिन जैसे बल्लेबाज भी जस्कार टीम के अंदर है, ताकत है, 64 रन इकट्ठा करना कोई मुश्किल बात नहीं है, लेकिन आपने शायद धैर्य चाहिए, खेल लगभग देखा है धैर्य के साथ आप खेल सकते हैं, लेकिन जस्कार की बल्लेबाजी कैसी होगी लगभग देखा जाए, या शायद मुझे लग रहा है कि इस बीच देखा जाए रवि 11 रहनाल टीम इन्हें रोकेंगे या जस्कार शायद देखा जाए 64 रन इकट्ठा करेंगे। इसका सीधा विवरण देने के लिए मैं आपको लेके चलता हूँ हमारे सीनियर कमेंटेटर जिन्होंने कमेंट्री में अपना दाव नाम बहुत निर्माण किया है, सम्मान्य जगदीश पाटिल साहब मैन फॉर्म नारोड़े, आ रहे माइक्रोफोन के ऊपर। थैंक यू सो मच अमित जी, तो चला टासाड़ी या पृथ्वी 11 गावदेवी अंजूर विपक्ष जय बाबा डांडी, तो दोन्ही संघाचे कॅप्टन यायचे याच दरम्यान मंचावरती ज्यांचं आगमन होते ते सन्माननीय नगरसेवक अंबरनाथचे सन्माननीय रोहित राजू महाडिक साहेब यांचं मंचावरती आगमन झालंय, त्यांचं मी संयोजन कमिटीच्या वतीने मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत करतोय, त्यांच्याबरोबर त्यांचा मित्र परिवार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय, त्यांचं सुद्धा स्वागत आहे। तर चला दोन्ही संघाचे कॅप्टन प्लीज कम ऑन द स्टेज, जय बाबा डांडी विपक्ष अंजूर, त्रयास दरम्यान मंचावरती आम्ही एक सन्मान सुद्धा करणार आहोत। युवासेना अधिकारी भिवंडीचे पृथ्वी 11 चे पॅकर्स सन्माननीय केतन साहेब तरे हे मंचावरती उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान संयोजन कमिटीच्या वतीने केला जाईल। तर केतनजी तरे या पण आणि आपल्या मानाचा स्वीकार करा। तर केतन शेट्टरे या संघाचे पॅकर्स आहेत अंजूर संघाचे, त्यांचा सन्मान या मंचावरती केला जातोय, मी त्यांचं प्रथम आभार मानेन या ठिकाणी की एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये ते सहभागी झाले आणि वेळेवरती त्यांचा संघ उपस्थित झालाय,
त्याबद्दल येणारी मॅच निश्चितच अंजूरची आपल्याला पाहायला मिळेल. तर चला पृथ्वी इलेव्हन, पृथ्वी नाही अंजूर कॅप्टन आणि जय बाबा डांडी. तर ज्यांचं नुकतंच आगमन झालंय ते आमचे अंबरनाथचे नगरसेवक सन्माननीय रोहित माडिक साहेब यांच्या शुभाशय नाण्यापैकी केली जाईल. तर या आपण पुढे आणि आपल्या शुभाशय दोन संघामध्ये टॉस करा. अंजूर विपक्ष जय बाबा डांडी या दोन संघामध्ये. ओके अंजूर संघाने कॉल दिलाय. इट्स तर टॉस जिंकला अंजूर संघ. काय डिसाइड करायला हवं? आम्ही क्षेत्ररक्षण करणार. क्षेत्ररक्षण करणार आहे. मग किती धावांचं टार्गेट ठेवू शकाल? क्षेत्ररक्षण कराल तर या संघाला कमीत कमी किती धावांवरती थोपवाल? 50 ते 55 धावांपर्यंत थोपवण्याची आमची ट्राय करू आम्ही. तर परवा सुद्धा मागच्या आठवड्यात भिंडीमध्ये एक स्पर्धा झाली, तेथे संघ आपला खेळला आणि आता जो इथे संघ खेळणार आहे याच्यात प्लेईंग इलेव्हन मध्ये काय बदल असेल का? नाही नाही, प्लेईंग इलेव्हन तीच आहे आमची. तर निश्चित या स्पर्धेविषयी काय म्हणाल? खूप चांगलं आयोजन आहे आणि आम्हाला खेळायला संधी दिल्याबद्दल धन्यवाद म्हणतो मी. थँक्यू. तर जय बाबा डांडी संघाचा कॅप्टन आहे. आपल्याला फलंदाजी करायची आहे. किती धावांचं टार्गेट ठेवू शकाल? आम्ही 70 ते 75 रन करू शकतो. मग आपल्याकडे असे कोणते फलंदाज असतील की ज्यांच्यावरती जास्त भरोसा दाखवला जाईल? गौतम आकरे, किरण आरेकर, अनिकेत आहे, कैलास, तुषार आणि मी स्वतः कप्तान बॅटिंग करू शकतो. तर जय बाबा डांडी म्हटलं की खूप दूरवरचा पालघरचा संघ पाहायला मिळतो, मात्र या विभागामध्ये बऱ्याच वेळा येतोय, चांगल्या मोठ्या मोठ्या स्पर्धा कव्हर करतोय. मग त्यातली जी स्पर्धा आहे काय म्हणाल या स्पर्धेविषयी? स्पर्धा बघितलं तर आयोजन खूप चांगलं आहे आणि अशी टुर्नामेंट बघण्यासाठी आम्ही खूप उत्सुक असतो आणि असं आयोजन करणं एक अवघड असते, परंतु ही स्पर्धा आज आम्ही भरपूर वेळा खेळलो आहे पण अशी स्पर्धा कधी पाहिली नव्हती, परंतु हे आयोजन खूप चांगलं आहे. ओके थँक्यू. तर ही होती प्रतिक्रिया दोन्ही संघनायकांची. दोन्ही संघांना विश ऑल द बेस्ट. बोथ द टीम शो द गुड गेम. हॅलो. तर क्रिकेटच्या रोमांचकारी अद्भुतपूर्व आणि चित्ततरारक खेळामध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतोय. घेऊन चालतोय सामन्यामध्ये. ज्या ठिकाणी सामना सुरू झालाय, फर्स्ट बॉल चेंडूला ड्राईव्ह करतोय मिडऑफला, थोडस पंबलिंग होतोय मात्र त्याचा फायदा उठू शकला नाही. या खेळाचा पहिल्या सत्राचा जर विचार केला तर निश्चित ज्या ठिकाणी राहणार संघ भेंडीचा संघ होता ज्याने 63 धावा कुठल्यात आणि 64 धाब्याचं एक टार्गेट 64 धाब्याचं टार्गेट ठेवलं होतं. 5 षटकामागे 12.80 जवळजवळ 13 ची सरासरी गाठायची आहे ती मात्र या जस्कार संघाला. तर जे कपड्यावरती पाय ठेवून प्रेक्षक आहे, थोडा कपडा सोडा, बांबूंवरती भार देऊ नका. यावेळेस मात्र ऑनसाईडला खेळायचं होतं, लगेचच इशारा केलाय की बॅटकडे, मात्र लेग बायचा इशारा येतोय. पंचांचे त्या ठिकाणी अचूक असा निर्णय देतात. तर यावर्षी बांबूंवरती जोर देऊ नका. पुढच्या वर्षी आम्ही तुमच्यासाठी निश्चित नवीन काहीतरी संकल्पना घेऊन येऊ या स्पर्धेमध्ये. त्यामुळे प्रेक्षक या स्पर्धेचे लालके घटक आहेत, त्यामुळे त्यांचा प्रथम आदर करणं हे आयोजकांचं कर्तव्य असतं. फुल टच चेंडू बिरकावून देतो स्कोर ऑफ द विकेट. अजित वाडेकर स्टँड समोर, चेंडू मात्र निघून जातोय दन 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 करत 4 रन्स. प्रसाद परब साहेबांच्या क्रिकेटच्या नव्या आयोजनाला, किशोर शेलार साहेबांच्या क्रिकेटच्या नव्या आयोजनाला. राकेश आणि सागर ही सलामीची जोडी पाहतोय. जस्कर संघ म्हटला की उरण विभागातील एक दादा संघ पाहायला मिळतोय. तर भेंडीचा संघ, राहणार संघ पाहतोय आपण, ज्याची कामगिरी सुरेख झाली आहे. स्विच इट करण्याचा प्रयत्न होता, बॅटच्या पट्ट्यात व्यवस्थित चेंडू आला नाही. या दुसरे धावेचा कॉल आणि हा कॉल घातक ठरलाय. दोघांमध्ये संवाद झाला नव्हता आणि मात्र कॉल दिला होता, लेट कॉल केला आणि फलंदाज बाद होतोय. पहिल्या विकेटचं पतन, फर्स्ट विकेट डाऊन.
राकेश बाद इला फलंदाज या ठिकाणी बाद झालाय, चुकीचा कॉल होता मी म्हणे निश्चितच स्वतः नायक होते आणि अशा वेळेला पाहिलं तर फार जबाबदारीने करायला पाहिजे होता. मात्र जी जबाबदारी होती त्याच्यावरती स्वतः संघ नायक होते या संघाला रेड करतात. मात्र आज सर पाहिला तर तो बाद झालाय, त्यामुळे थोड्याशा अडचणी निर्माण होतील का? कारण राणा संघाची फार चांगली गोलंदाजी आहे जो मोठ्या मोठ्या संघांना परास्त करण्यामध्ये माहिर पाहायला मिळतोय तो भिवंडीचा राणा संघ. तर वनडाऊनचा फलंदाज मैदानामध्ये आलाय, राहुलला पाहतोय मैदानामध्ये. पहिला चेंडू या वेळेस मात्र दैव बलवंतर म्हणावे लागतील या फलंदाजाचा. खरं चेंडू एवढ्या स्पीडला होता, पडल्या टप्पा पडल्यानंतर थोडासा उसळी घेतोय आणि एस्टॅनच्या वरून मात्र चेंडू जात असताना पहिलं षडक मार्गस्थ पाहायला मिळतोय. पी बनच मॅनेटरी पॉवर प्लेच पहिलं षडक गोलंदाज चिराग. यावेळेस पुल करायचं होतं, पुन्हा एकदा चांगला चेंडू, गुड बॉलिंग, अतिशय चांगली गोलंदाजी पाहतोय. एक चौकार आल्यानंतर मात्र पुन्हा एकदा कमबॅक केलाय चिरागने आणि पहिल्या षटकाचा इथून मात्र खेळ संपलाय. आणि पहिल्या षटकाची सलामी द्यायची होती तो आज जस्कर संघ देऊ शकला नाहीये आणि फक्त 7 धावा करते आल्या त्या मात्र या जस्कर टीमला. तर याच्यानंतर पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असेल तो अंजूर बनाम जय बाबा दांडी या दोन संघामध्ये. आज मात्र प्रेक्षकांच्या भेटीला पहिली मोठी स्पर्धा या वांगणी विभागामध्ये पाहायला मिळतोय, जेथे नवीन नवीन संघ खूप दूरवरचा प्रवास पार करून आल्यात. मगाशी पाहिलं आपण नागाठाणे अर्थातच साताऱ्याचा संघ होता जो उदयराजे भोसले यांचा संघ पाहायला मिळाला. त्याच्यानंतर सोलापूरचा एक संघ होता पेनूर संघ, तो सुद्धा खूप दूरवरचा संघ होता. कुक्सी संघाला पाहिलंय, ट्रॉम्बे कोलीवाडा संघ, जस्कार, राणाल, अंजूर आणि पालघरचा संघ दांडी. तर आज मात्र चारी बाजूतून संघ या मैदानावरती आल्यात आणि पहिला क्रिकेटची ही स्पर्धा अशी पाहायला मिळते वांगणी बदलापूरमध्ये की ज्या ठिकाणी खूप दूरवरचे संघ या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. तर दुसरं षटक गोलंदाज बंडीचा वापर केला गेला या ढवले गाव एंड कडून. तर आता मात्र आक्रमक पवित्र रूप धारण करावं लागेल ते मात्र या फलंदाजाला, कारण 64 धावा बनवायच्या आहेत. पहिल्या षटकात फक्त 7 धावा आल्यात, त्यामुळे आता मात्र अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल. पहिलाच बॉल या वेळेस मात्र मिडअपच्या दिशेला खेळायचं होतं, डीप एक्सच्या कव्हरला. मात्र एकच धाव मिळतोय, एकही धाबिणी काही होणार नाही. इथून मात्र जर काही सामना जिंकायचा असेल तर चौकार षडकार तोकापे लागतील ते मात्र जस्कार टीमला. पहिल्यांदाच या दोन्ही संघामध्ये लढत पाहायला मिळतोय आपल्याला, एकमेकांच्या समोर आल्यात जस्कार आणि राणाल संघ. फटका तर चांगला आहे, मात्र जास्त उंची आहे, क्षेत्ररक्षक आहेत, त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जातोय सीमा पलीकडे. हाय अँड हँडसम षटकार. थँक यू. काय या स्पर्धेला सर्वात मोठी स्पर्धा म्हटली जाते, कारण रोख रक्कम 4,55,554 रुपये असं पारितोषिक आहे स्पर्धेचं. आणि पहिली स्पर्धा मानाची, सन्मानाची आणि विश्वासाची स्पर्धा पाहायला मिळतोय स्वीपर कबरच्या दिशेला. चेंडू खेळून काढतोय, मात्र तोपर्यंत मिळेल ती फक्त एकच धाव. आज मात्र पाहिलं तर मगाशी सुद्धा कॅप्टनने सांगितलं की एवढी मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत नाहीये, मात्र या स्पर्धेचं एकूण पारितोषिकाचं रक्कम पाहिलं तर 4,55,554 रुपये असं पारितोषिक आहे. यॉर्क लाईनचा चेंडू होता, ड्राईव्ह करतो चेंडूला शॉर्टलेगच्या दिशेला, चेंडूवरती क्षेत्ररक्षक आल्या तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली गेली आहे. आणि त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीज साठी पाहतोय बजाज कंपनीची CT 100 बाईक 110 cc. तर निश्चितच नवी कोरी करकरीत बाईक आमच्या मंचासमोर पाहायला मिळतोय, गेले 4 दिवसापासून ती वाट पाहते, म्हणजे तिचं उत्तर उद्या संध्याकाळी मिळेल. पुन्हा एकदा चेंडू अलॉंग द कार्पेट, म्हणजे धाव मिळेल ती एकच. षडकार आल्यानंतर पुन्हा एकदा बंटीने कमबॅक केलाय,
मी म्हणे अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळतोय बंटीची. दुसरं षटक मॅनेटरी पॉवर प्लेचं 3 शतरक्षक तडिया सर्कलच्या बाहेर पाहतोय आपण. एक सुनील गावस्कर स्टँड समोर आहे, दुसरा क्षेत्ररक्षक झहीर खान स्टँड आणि तिसरा क्षेत्ररक्षक अजित आगरकर आणि हिटमॅन रोहित शर्मा यांच्या मधोमध आहे. यॉर्क लाईनचा चेंडू होता, ड्राईव्ह करतोय, सरळ रेषेत केला जातोय, क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने, आता तोपर्यंत दुसरी धाव कम्प्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट, अतिशय चांगला काम आहे या ठिकाणी पाहायला मिळत आणि तिथून झालाय 2 षटकांचा खेळ समाप्त. धावपळकावरती आले 29 धावा, बनवायच्या होत्या 64 धावा, 2 षटकामध्ये 29 धावा आल्यात. उर्वरित समीकरण थोडस महागड पाहायला मिळतोय, येणारे 18 बॉल आणि 45 धावांची गरज. तर 18 बॉल 45 धावा होतील का, की त्या धावा होण्या वाचून या रोखल्या जातील. मात्र एकीकडे पाहिलं तर राहणार टीमला त्या 64 धावांची सुरक्षा करायची आहे, तर दुसरीकडे झस्कर टीमला त्या धावा डिफेन्स करायच्या आहेत. असं एकंदरीत पाहिलं तर या दोन टीम मध्ये पाहायला मिळतो आपल्याला. मात्र कशा प्रकारे खेळ होईल, येणारे 18 चेंडू, इथून मात्र आता गेअर चेंज करावा लागेल, कारण पहिल्या 2 षटकामध्ये जी पॉवर प्ले ची षटक होती तेथे मात्र मनगडी ताकदीचा वापर करून हे चांगला खेळ करायचा होता. मात्र झस्कर संघाला पहिला धक्का लागलाय, तो राकेशच्या स्वरूपामध्ये फार मोठा धक्का होता. राकेश मात्र चांगला फलंदाज होता, मात्र तो बाद झालाय. त्याच्यानंतर मात्र या दोन फलंदाजाने फक्त डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळा, याचा अर्थ असं नाहीये की चांगले फटके आले नाही आहेत. चांगले फटके आले मात्र तेवढीच चांगली गोलंदाजी होती ती मात्र या राणाल टीमची. तर गोलंदाज भावेचा वापर या तिसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळतो आपल्याला. अद्याप पर्यंत या राणाल टीमच्या वतीने 3 गोलंदाजांचा वापर करण्यात आलाय. पहिलाच बॉल भिरकावून द्यायचा होता, मात्र चेंडू पॉपिंग क्रीज वरती राहिलाय, यस इट इज आउट. फलंदाज बाद होतोय, ज्या ठिकाणी बॅट ग्राउंडिंग करायची होती मात्र ती ग्राउंडिंग करता आली नाहीये आणि फलंदाज बाद होतोय. इथून मात्र झस्कर टीमला लागलेला दुसरा आदरा. संपत देशमुख रावांची साथ सदा असते नेक कार्याला, संपत देशमुख रावांची साथ सदा असते नेक कार्याला. प्रसाद परब साहेबांच्या क्रिकेटच्या नव्या आयोजनाला, किशोर शेलार साहेबांच्या क्रिकेटच्या नव्या आयोजनाला, साहेबांच्या क्रिकेटच्या नव्या आयोजनाला, किशोर शेलार. फलंदाज धावचीच्या स्वरूपामध्ये बाद झाला, अतिशय चांगली त्रोपैकी होती आणि तोपर्यंत फलंदाजाच्या इष्ट्या उकडल्या गेल्यात. दुसरा धक्का लागतोय झस्कर टीमला, आता मात्र या धक्क्यातून सावरावा लागेल, चांगला खेळ करावा लागेल तो मात्र या झस्कर टीमला. फलंदाज पाहतोय नवीन सचिन, तर टेनिस क्रिकेटच्या पदलावरती सचिनला पाहतोय आपण. चांगला फलंदाज आहे, मात्र कशा प्रकारे फलंदाजी करेल, कशा प्रकारे सडेतोर उत्तर देईल या राहणार टीमला. आतापर्यंत त्यांची चांगली गोलंदाजी, शॉट अंपुल करण्याचा प्रयत्न, झेल आभेत आहे क्षेत्ररक्षक झेल खाली, नो मिस्टेक, फलंदाज बाद होतोय, आणखीन एक धक्का लागतोय तो टीम झस्करला. परिषद वांगणीचा गट प्रमुख किशोर दादा भारी, वांगी सेना प्रमुख प्रसाद दादांची किमया लई सन्यारी. कृपा खेळाला पाहिजे होतं मी म्हणेन जबाबदारीने. पहिलाच बॉल होता, उकळण्याचा प्रयत्न केला, राऊंडी विकेट, गोलंदाज पुन्हा एकदा जोरदार फटका खेळण्याचा प्रयत्न, स्ट्रॉंग अपील केलं गेलाय, गुड बॉलिंग, अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळतं अचूक टप्प्यावरती. या अचूक गोलंदाजी ज्यालाच म्हणतात क्रिकेटच्या परिभाषेमध्ये तंत्रशुद्ध गोलंदाजी, कारण गोलंदाजाला एकच करायचं असतं, रिलीज ऑफ डिलिव्हरी, बॉडी बॅलन्स आणि मात्र दिशेवरती नियंत्रण हे ठेवावं लागते. जर वेग असेल वेगाबरोबर टप्पा सुद्धा अचूक ठेवणं फार गरजेचं असतोय.
आत्ता मात्र पुन्हा एकदा बीट झालाय फलंदाज डायरेक्ट हिट ओहो गोटी नेम करण्याचा प्रयत्न लेगबायचा इशारा आलाय. जर क्रिकेटमध्ये वेगाला नुसतं महत्व असं तर या क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट आज संपादन झाले असते शोएब अख्तर आणि शेनटॉट च्या नावावरती, कारण त्यांच्याकडे वेग खूप होता मात्र टप्पा जो पाहिजे होता तो नव्हता. आज सुद्धा पाहिलं तर ग्लेन मॅग्रा सारखे गोलंदाज होते ज्यांचं इकॉनॉमिकल गोलंदाजी करताना फार कमी होता, मात्र त्यांनी वेगाबरोबर टप्पा सुद्धा सुरक्षित ठेवला होता. आणि क्रिकेटमध्ये पहिला गोलंदाजाला तेच करायचं असं की जेणेकरून टप्पा व्यवस्थित राहील आणि जास्तीत जास्त चांगले चेंडू कसे पडतील याचा मात्र अभ्यास केला जातोय तो गोलंदाजांच्या वतीने. मात्र मी म्हणेन रानाल टीमने मात्र अद्यापर्यंत चांगली गोलंदाजी केली होती, मात्र हा चेंडू स्वेअर चा इशारा येतोय. अद्यापर्यंत तीन गोलंदाजांचा वापर केलाय आणि जी त्यांना अपेक्षा होती त्या अपेक्षेप्रमाणे या तिन्ही गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली आहे. मात्र जसकर टीम आहे कधी कमबॅक करू शकतोय, कारण एक डावखुऱ्या हाताचा फलंदाज एक उजव्या हाताचा फलंदाज आहे, त्यामुळे जसकर टीम कधी आतमध्ये प्रवेश करेल जरी सुद्धा लक्ष्यापासून दूर असले तरी सुद्धा मात्र ते निश्चितच चांगला प्रयत्न करतील ऑफ ड्राय करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा संधी होती धावची तो थोडासा वेळ घेतला आणि तोपर्यंत कंप्लीट झाली ती एक धाव. धावसंख्या टोटल तर 22 धाबा आहेत. तिसरे षटक प्रगतीपथावर मार्गस्थ असताना फक्त 22 धाबा 67 धाबेचा लक्ष्याचा पाठलाग करायचा होता आणि अशा वेळेला काय गोलंदाजी केली आहे राणाल टीमने. रवी 11 राणाल या नावाने हा खेळणारा संघ या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र पडका चांगला आहे, जास्त उंची लांबी कमी सहज सोपा झेल टिपला जातोय आणि आणखीन एक फलंदाज बाद येथून मात्र जसकर टीम साठी आणखीन एक धक्का. प्रमुख किशोर दादा भारी वांगी सेना प्रमुख प्रसाद दादांची किमया लई सन्यारी शिवसेना चषक गाजतय मोठा बघाया मैदानाला शिवसेना चषक गाजतय मोठा बघाया मैदानाला प्रसाद परब साहेबांच्या क्रिकेटच्या नव्या आयोजनाला किशोर शेलार साहेबांच्या क्रिकेटच्या नव्या आयोजनाला थँक्यू सो मच. तर या क्रिकेटच्या विश्वामध्ये जर भरारी घेतली पाहिलं तर ज्याने एक काळ गाजवला रोशन सर आणि आता मात्र त्यांच्या नावाने त्यांची उभारणी केली आहे आणि भगवमय वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय. काय म्हणाले स्पर्धेविषयी? नक्कीच, या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्रातले भूमिपुत्र ज्यांनी क्रिकेटसाठी खूप चांगलं योगदान दिलं, आज आपण पाहिलं तर संपूर्ण विश्वावरती एक मराठमोळ्या तरुणानं आधीराज्य गाजवलं. ते भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांचा तुम्ही स्टँड पाहताय. तर एका बाजूला ज्यांना क्रिकेटचे धडे गिरवले ते आदरणीय रमाकांतजी आचरेकर साहेबांचा देखील स्टँड तुम्ही पाहताय. सर्व खेळाडूंचे स्टँड या ठिकाणी पाहायला मिळते. खूप चांगलं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. तर निश्चित मराठमोळे मुंबईचे खेळाडू आहेत. प्रथम पाहिलं तर अजिंक्य राणे स्थान ज्याने एका गाजवला, अद्यापी क्रिकेटमध्ये चांगलं खेळतात मात्र एक कसोटी पट्टी म्हणून ज्यांची ख्याती आहे. त्याच्यानंतर पाहिलं तर स्विंगचा बादशाह ज्याने ज्याच्याकडे पाहिलं तर रनअप कमी होतं मात्र असं कधी वाटायचं की अजित भालचंद्र आगरकर हा स्लो पेसर गोलंदाज आहे, मात्र नाहीये. त्याच्याकडे वेग आणि टप्पा हा सुरक्षित होता तो अजित भालचंद्र आगरकर स्टँड पाहायला मिळतोय. आणि ज्याच्यामध्ये तिसऱ्या नावाचा उल्लेख करण तो हिटमॅन रोहित शर्मा ज्याच्यावरती क्रिकेट विश्वामध्ये सर्वाधिक द्विषटक टोकण्याचा विक्रम आहे असा मुंबईचा आणखीन एक खेळाडू. आणि त्याच्यानंतर जर पुढे सरकला तर ज्यांच्या हातामध्ये जादूही होती असं स्विंगचा बादशाह झहीर खान, तर निश्चितच टेनिस प्रथम खेळला त्याच्यानंतर तो लेदर बॉल खेळायला लागला. आणि महेंद्रसिंग धोनीचं सुद्धा हेच होतं, प्रथम त्याने सुरुवात कुठून केली असेल तर आपल्या गावातून टेनिस बॉलपासून आणि नंतर तो विश्वाकडे वळलाय अर्थातच लेदर बॉलकडे वळलाय. तर निश्चित याच्याविषयी चर्चा आपण करणार आहोत, परंतु मैदानामध्ये सुद्धा जाणं महत्वाचं असेल. 64 धावा करायच्या होत्या आणि धावा झाल्यात त्या फक्त 22, तर उर्वरित समीकरण फार कठीण थोडस पाहायला मिळतोय. आता मात्र बनवायचे त्या 42 धाबा. पहिलाच बॉल लोअर पुलटचा होता, पायदा उठू शकला नाहीये आणि एकच धाव मिळतोय. अद्याप 11 चेंडू आणि 41 धाबांची गरज आहे. तर आता मात्र ती गरज पूर्ण करेल का जसकर संघ की त्याच्यावरती भारी पडेल तो रवी 11 राणा संघ, कारण ज्या संघाची अत्यंत चांगली कामगिरी केली झाली आहे. पहिल्या सत्रामध्ये त्यांच्या कॅप्टननी ओपिनियन मध्ये सांगितलं होतं की आम्ही 60-65 धावांचं लक्ष ठेवू, मात्र निश्चित त्यांनी 65-64 धाबेचं लक्ष ठेवलंय. मात्र त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना
हा जसकर संघ मी म्हणेन कुठेतरी सुरुवात त्यांची अडकडती झाली आणि एकामागून एक विकेट त्यांचे पडत गेले. राउंडी विकेट गोलंदाज यावेळेस मात्र चांगला बॉल होता डावकुरी आताच्या फलंदाजासाठी, मात्र पडल्यानंतर आणखीन खाली राहिलाय त्यामुळे आणखीन एक डाट चेंडू गेलाय. त्यामुळे दहा चेंडू मध्ये 41 जाबांची गरज आहे ती मात्र या जसकर टीमला. तर याच्यानंतर बिग फाईट मॅच पाहायला मिळेल आपल्याला. एकीकडे निश्चितच पाहिलं तर जो संघ असेल तो जयबाबा डांडी पक्ष अंजूर या दोन संघामध्ये फाईट. पुन्हा एकदा चांगला चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न होता, मात्र आत्ता सर पाहिलं तर येणाऱ्या प्रत्येक बॉल वरती अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल, मात्र तेवढं सहज सोपण असेल ते मात्र या जसकर टीम साठी. कारण गोलंदाज पाहतोय आपण चिरागला ज्याने पहिलं षटक फेकलं फक्त 7 धावेच आणि एका फलंदाजाला बाद केलं, त्या चिराग वरती पुन्हा एकदा आत्मविश्वासाने गोलंदाजी केली दिली आहे आणि त्याने पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलाय. तर 3 चेंडू फेकल्यात, धावा मिळाल्यात त्या फक्त 2च. पुन्हा एकदा चांगला चेंडू लेग बिपरचा अपील, पंचाने उचलून धरलाय, परफेक्ट मिडलला बॉल होता, उकळण्याचा प्रयत्न, फलंदाज बाद, आणखीन एक धक्का लागतोय तो जसकर टीमला. निश्चितच प्रेक्षकांच्या मनामध्ये बसली आहे स्पर्धा, कारण प्रत्येक कर्णधाराला विचारलं तर रोशन सर प्रत्येक कर्णधाराने आपापली प्रतिक्रिया या ठिकाणी नोंदवली आहे की पहिल्यांदाच मोठी एवढी स्पर्धा खेळतोय, त्यामुळे निश्चित आमच्यावरती थोडासा दबाव असेल, कारण जेवढी मोठी स्पर्धा तेवढा दबाव पाहायला मिळतोय. हुक करण्याचा प्रयत्न चेंडू लेग स्टंपला आणि पंच मात्र आमचे वाईड चिकून करतात. एक दाब अभंतर रूपाने मिळेल. तर एक वाईडच्या स्वरूपामध्ये एक्स्ट्रा रन्स मिळेल ती या संघाला. पुन्हा एकदा पुलटा चेंडू होता, काय घडतोय मैदानामध्ये, बरेच पुलटाच बॉल मिळाले मात्र त्याचा फायदा उठू शकला नाहीये आणि जसजसा सामना पुढे सरकतोय तसतसा मात्र सामना कठीण होतोय तो टीम जसकर साठी. एक डावखुऱ्या आणि उजव्या हाताचा फलंदाज आहे त्यामुळे तर प्रेक्षकाला जर पाहिलं तर प्रेक्षकांची प्रचंड गर्दी या मैदानामध्ये गेले 4 दिवस सातत्याने आपल्याला पाहायला मिळतोय. काल सुद्धा टीके माळी साहेब होते, अतिशय चांगलं वर्णन त्यांच्याकडून पाहायला मिळालं. ऑफ ड्राईव्ह करतोय चेंडू, मात्र वाईडिश लॉंग ऑफला येतोय चेंडू, पहिल्या टप्प्यावरती उचलतील तोपर्यंत दुसरी धाव झाली आहे कम्प्लीट, मात्र एका दुकानी धाबा होणार नाही आहे कारण अभिबी दिल्ली दूर आहे आणि 4 षटकांचा खेळ संपलाय. आत्ता मात्र धावसंख्या धावपळकावरती जर पाहिली तर फक्त 28 धाब आहेत, बनवायचे होते 64 झाल्यात 28, गरज आहे ती 6 चेंडू आणि 36 धाबा. म्हणजे 6 बॉलवरती 6 षटकार मारावे लागतील, मात्र तेवढं काम सोपं नसेल मी म्हणेन, कारण जी गोलंदाजी केली आहे या राणाल टीमने मात्र अध्यापर्यंत पाहिलं तर त्यांनी एक त्यांचा आलेख होता जो ग्राफ होता तो उंच उंच जात आपल्याला पाहायला मिळालाय. 6 चेंडू 36 धाबा. इलाका 13 दामाका. तर 6 चेंडू 36 धाबा, येथे मात्र युवराज सिंगची आठवण करून द्यावी लागेल, हर्षल गिफ्टची आठवण करावी लागेल. पहिलाच बॉल उकळण्याचा प्रयत्न, बराच वेळ चेंडू हवेत, नो मॅन लँड्स मध्ये ट्रॅव्हल होतोय आणि तोपर्यंत मिळते ती सिंगल. आता मात्र येथून बनवायचे आहेत 35, त्यामुळे थोडस सामना कठीण पाहायला मिळतोय, एखादा चमत्कारच या सामन्याला वाचू शकेल. तर आता मात्र 35 धाबा करायच्या आहेत, कशा केल्या जातील याचा विचार विमर्श करावा लागेल. चांगला फटका होता, ऑफ ड्राई केला जातोय चेंडू, मात्र जातोय सीमारेषेच्या जवळ, मात्र अडवलं गेलंय आणि 1-2 धाबा
पुन्हा एकदा मिळतात त्या संघाला. तर एखाद्या चमत्कारच वाचू शकेल मात्र आता ते सुद्धा करता येणार नाहीये, कारण तीन चेंडूवरती तीन चार धावा आल्यात, त्यामुळे सामन्याचं पारडं या ठिकाणी जास्तीत जास्त रवी इलेव्हन राणाल संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र पुढची तरी मॅच रप अँड टप होईल का? एका बाजूला डांडी संघ असेल तर दुसऱ्या बाजूला अंजूर, ज्याने टेनिस क्रिकेटच्या पतल्यावरती खूप मोठं नाव आहे या संघाचं. गेली बरीच वर्ष या संघाने अधिराज्य गाजवलं, एका गाजवला विश्वास मात्रेसारखा खेळाडू या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळत होता. मात्र आज 40+ झाल्या तरी सुद्धा मात्र तोच त्यांचा जज्बा जिनून या ठिकाणी पाहायला मिळेल आणि निश्चित विश्वास मात्रे या संघामध्ये आहेत. त्यामुळे बिग फाइट मॅच पाहायला मिळेल. पुन्हा एकदा टप्पा चांगला होता, गुड बॉलिंग, काय गोलंदाजी केली आहे रवी इलेव्हन राणाल टीमने. 67 धावांचं लक्ष होतं, मात्र जसकर टीमला कोणत्याही प्रकारचे मोठे फाटके मारण्यापासून वंचित ठेवलं आणि त्यामुळेच हा संघ विजयाच्या दिशेने वाटचाल केली आणि आता मात्र विजय प्राप्त करतोय. स्विच इट करण्याचा प्रयत्न, फलंदाज बीट होतोय आणि येथून मात्र सामना जिंकलाय तो मात्र रवी इलेव्हन राणाल टीमने. मात्र या स्पर्धेमध्ये आपण वेळेवरती आला, सहभाग नोंदवला, त्याबद्दल जसका टीमचं मी या ठिकाणी निश्चित आभार मानेन आणि संघनायक जसका टीमचा याला विनंती करेन की आपण या मंचावरती आपला सुद्धा सन्मान केला जाईल. हॅलो, तर या दरम्यान आम्ही मंचावरती एक सन्मान करणार आहोत शिवसेनेच्या फार मोठ्या व्यक्ती आहेत ज्यांनी निश्चितच शिवसेनेला त्यांच्या विभागामध्ये कार्य केलंय शिवसेनेच्या वतीने. आणि अंबरनाथचे नगरसेवक सन्माननीय रोहित महाडिक साहेब हे मंचावरती उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान आमच्या या दोन आयोजकांच्या वतीने, त्याचबरोबर आमचे संपतजी देशमुख असतील यांच्या वतीने त्यांचा शुभ सन्मान केला जातोय. आमचे प्रतीकजी असतील तर निश्चितच त्यांच्या समवेत त्यांचे मंडळी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर पुढचा सन्मान मंगेश गायकवाड हे मंचावरती उपस्थित आहे, त्यांचा सुद्धा सन्मान केला जाईल. याच दरम्यान आमचे ऑफिशियली फोटोग्राफर